भाजपाला तगडा झटका. भाजपाचे मंत्री आणि आमदार असलेले नेते महाराष्ट्राचे भाजपाचे उपाध्यक्ष महाविकास आघाडीच्या गळाला लागले आहे. संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्राचे अनुभवी असे मंत्री हे महाविकास आघाडीच्या गळाला लागल्याने देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे एकदम चिंतेत आले आहेत. नेमके कोणते ते मंत्री आहेत जे शरद पवार महाविकास आघाडी यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत ते आपण सविस्तर बघूया. काही दिवसांपासून चर्चा होती की इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत, परंतु आज ते स्पष्ट झाले की ते महाविकास आघाडीत लवकरच म्हणजेच 4 ते 5 दिवसात त्यांचा प्रवेश निश्चित मानला जातो. हर्षवर्धन पाटील हे अनुभवी आणि माजी संसदीय कार्यमंत्री हे राज्याचे राहिले होते, तसेच ते अपक्षांचे गटनेतेसुद्धा राहिले होते. काही दिवसांपूर्वी अजित पवार हे सत्तेत सामील झाल्याने त्यांच्या येथील विधानसभेची तिकीटही राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला दत्तात्रय भरणे यांना मिळणार होतं. त्यामुळे काही दिवसापासून चर्चा सुरू असलेली त्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे की हर्षवर्धन पाटील हे आपल्या मुलीसही म्हणजेच जिल्हा परिषद सदस्य सगळे भाजपाचे इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी सरपंच उपसरपंच तसेच सभापती उपसभापती या हजारो कार्यकर्त्यांसहित ते शरद पवार यांच्या पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे भाजपाला हा राज्यात सर्वात मोठा धक्का मानला जातो. लोकसभेनंतर भाजप आता यापुढे काय निर्णय घेते याकडे लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हर्षवर्धन पाटलांच्या येण्याने राष्ट्रवादीची ताकद वाढेल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.